पारशिवने तालुक्यातील मौजा पाडासावली गट ग्रामपंचायत कोढा साबळी येथील शिवारात वाघाच्या हल्ल्याची घटना घडली असून शेतकरी हेमराज मेशराम यांच्या शेतात बैल आणि गायी बांधल्या होत्या. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 ते 4 सुमारास एका वाघाने हेमराज मेशराम यांच्या शेतातील बैल आणि गायीवर झडप घालून शिकार केली. यामुळे गरीब शेतकरी हेमराज यांचे जवळपास गायीचे 10,000 आणि तरुण बैलांची किंमत अंदाजे 40,000 असा एकूण 50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती शेतकरी हेमराज यांनी गावाचे सरपंच रवी ठाकूर यांना दिली, तर सरपंचांनी वनपरिक्षेत्राचे राऊंड ऑफिसर यांच्या कार्यालयात माहिती पुरवली. वनपरिक्षेत्राचे अधिकारी कोढा साबळी येथे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बैल आणि गायीचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे मृत गायी आणि बैलाला शवविच्छेदनासाठी सुपूर्द करण्यात आले. शेतकरी हेमराज यांना उचित मोबदला देण्याची मागणी पाका सावडीचे सरपंच आणि गावकरी लोकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केली आहे. कनान प्रतिनिधी कमल यादव यांची रिपोर्ट.